नमस्ते मित्रांनो घरगुती उपाय या ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अशा समस्येवरती उपाय पाहणार आहोत जी समस्या सर्वांना कधी ना कधी भेडसावत असते आजकालची जी बदलती जीवनशैली आहे धावपळीचं जीवन आहे यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या आपल्याला उद्भवत आहेत आणि विशेष करून अनेक स्त्रिया त्याचबरोबर अनेक पुरुषांमध्ये सुद्धा कंबर पाय आणि सांधेदुखीच्या समस्यांचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे रोजच्या होत असलेल्या धावपळीमुळे शहरासह खेड्यातील लोकांतील पाय दुखणे तळवे टाचा दुखणे किंवा त्यांना सूज येणे अशा समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे तर कधी खूप वेळ उभं राहिलं किंवा वजन अधिक असलं किंवा आपण चुकीचे बूट आणि चप्पल जर वापरले तर आपल्या टाचा ज्या असतात त्या खूप मोठ्या प्रमाणावर दुखतात कधी कधी आपल्याला चालताना सुद्धा असह्य वेदना होतात तर या अशा समस्यांवरती आम्ही एक अतिशय साधा सोपा घरगुती उपाय आणलेला आहे हा उपाय जर तुम्ही केला तर या सर्व समस्या चुटकीसरशी नाहीशा होतात चला तर मित्रांनो पाहूया हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा ऑल करा म्हणजे आमचे असेच नवनवीन घरगुती उपाय सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपली जी टाच असते या टाचेवरती आपल्या संपूर्ण शरीराचं वजन हे पेललेलं असतं आणि त्यामुळे जर आपलं वजन वाढलं तर टाचेला असंही वेदना होतात आणि यामधला जो रक्तस्राव आहे तो रक्तस्राव व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आपण चुकीच्या पद्धतीने जर चप्पल किंवा जर बूट वापरली तर पेशीमध्ये एक ताण किंवा त्रास निर्माण होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या टाचांमध्ये असह्य वेदना होतात बऱ्याच वेळा झोपेतून उठल्यानंतर आपल्याला हा त्रास जाणवतो हो आणि आपल्याला चालणे सुद्धा असह्य होऊन जाते यावरती सर्वात गुणकारी आणि पहिला अतिशय साधा सोपा उपाय आहे हे तुम्ही पाहू शकता हे खोबरेल तेल आहे खोबरेल तेलाने जर मालिश आपण आपल्या टाचांना केली तर यावरती इन्स्टंट असा उपाय होतो आणि लवकर म्हणजे तुमच्या टाचातल्या ज्या वेदना असतात त्या वेदना दोन ते तीन मिनिटांमध्ये थांबण्यास त्यासाठी मदत मिळते खोबरेल तेल आपण थोडं बोटावरती घ्यायचं आहे आणि बोटाने अशा पद्धतीने टाचेला आपल्या पूर्ण टाचेला मालिश करायची आहे जेवढं जास्त तुम्ही तेल या टाचेमध्ये जिरवाल तेवढा जास्त फरक तुम्हाला दिसणार आहे सकाळी उठल्यानंतर आपण ही मालिश करू शकता किंवा रात्री झोपताना सुद्धा आपण ही मालिश करू शकता दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा हा त्रास जाणवेल तेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही खोबरेल तेलाने ही मालिश करू शकता टाचांचे दुखणे कमी करण्यासाठी तेलाची मालिश हा अतिशय उत्तम उपाय आहे तेलाने मसाज केल्याने आपले जे मसल्स असतात ते रिलॅक्स होतात आणि रक्त प्रवाह सुरळीत होतो मसाज करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा वापर करू शकता दिवसातून दोन ते तीन वेळा दहा दहा मिनिटे जर तुम्ही हा मसाज जर केला तर तुमच्या टाचांचं दुखणं पूर्णतः गायब होऊन जातं मित्रांनो कोणतंही शरीराचं दुखणं असेल तर हळद ही त्यावरती अतिशय गुणकारी आहे कारण हळद ही अँटी आहे अँटी फंगल आहे आणि ज्या ठिकाणी आपलं शरीर दुखत आहे सूज आलेली आहे तर त्या ठिकाणी हळदीचा लेप लावला तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो त्यामुळे जर टासदुखीवरती तुम्ही हळद आणि तेल मिश्रित जर लेप लावला तर त्याचा सुद्धा फायदा होतो त्याचबरोबर हळदीचा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो कोमड दुधामध्ये एक चमचा हळद टाकून जर तुम्ही पेलं तर तुमच्या शरीरामध्ये जिथे कुठे दुखणे असेल किंवा जास्त सूज निर्माण झालेली असेल तर ती सूज कमी होण्यास मदत होते त्यामुळे टासदुखीवरती हळद हा एक अतिशय उत्तम उतार आहे हळदीचा वापर तुम्ही लेप म्हणून सुद्धा करू शकता त्याचबरोबर दुधामध्ये वापर करून सुद्धा तुम्ही टाचदुखीवरती गुणकारी असा उपाय करू शकता यानंतर अजून एक अतिशय साधा सोपा उपाय आपण यासाठी पाहणार आहोत तुमचे तळवे किंवा टाचांचं दुखणं जर जास्त प्रमाणात वाढत असेल किंवा सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला जमिनीवरती पाय ठेवणं सुद्धा असह्य होत असेल तर त्यावरती मीठ हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे या ठिकाणी मी बारीक मीठ घेतलेलं आहे तुम्ही जाडं मीठ जर तुम्हाला उपलब्ध झालं हो, तर ते अतिशय चांगलं जर ते उपलब्ध नाही झालं हो, तर तुम्ही बारीक मिठाचा सुद्धा वापर करू शकता तळवे किंवा टाचांचे दुखणे दूर करण्यासाठी मिठाचे पाणी अतिशय उपयुक्त ठरतं यासाठी तुम्हाला काय करायचंय की एका भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन त्यात दोन ते तीन चमचे मीठ घाला मीठ नसेल तर बारीक मिठाचे सुद्धा दोन ते तीन चमचे तुम्ही घालू शकता त्यानंतर या पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे पाय तुमचे बुडवून ठेवायचे आहेत कुठल्याही प्रकारे मालिश करण्याची गरज नाही फक्त ते पाय पंधरा ते वीस मिनटं तुम्ही बुडवून ठेवायचे आहेत पाणी मात्र जरासं गरम पाहिजे जेणेकरून आपल्या टाचेला किंवा तळव्यांना त्याने चटका बसेल त्यानंतर दुखण्यावर तुम्हाला लगेचच आराम पडलेला पाहायला मिळेल साध्या पाण्याने त्यानंतर तुम्ही हे पाय धुवायचे आहेत आणि नंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर त्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे म्हणजे आपल्याकडे जे व्हॅसलीन असतं त्या व्हॅसलिन तुम्हाला तळव्यांवरती किंवा टाचेवरती अप्लाय करायचं आहे याच्याने काय होतं आपला जो रक्तप्रवाह सुरळीत झालेला असतो तो आणखी सुसह्य होण्यास त्यामुळे मदत मिळते तर मित्रांनो हे अतिशय साधे सोपे तीन उपाय आपले टाजदुखीसाठी तुम्ही वापरू शकता या ठिकाणी तुम्हाला दुखणं जर पटकन सुसह्य करायचं असेल तर तुम्ही बर्फाचा वापर सुद्धा करू शकता बर्फाने टाक शिकवल्याने तुमचं जे टास्दुखीचं दुखणं आहे ते लगेच गायब होतं त्यामुळे तो पण उपाय तुम्ही करू शकता मात्र हे अतिशय साधे सोपे उपाय आपल्या घरगुती स्तरावर आपण करू शकतो मित्रांनो टाचदुखीवरती कुठलंही औषध घेण्याची गरज नाही कुठलाही टॅबलेट घेऊ नका कारण त्याने तात्पुरता इलाज होतो मात्र नंतर पुन्हा जो आपला आजार आहे तो तसाच राहतो घरगुती उपाय जर, जर तुम्ही करून पाहिले तर याच्याने तुमचं दुखणं नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हा उपाय तुम्हाला कसा वाटला पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि वेगळ्या अशा घरगुती उपायसह तोपर्यंत तो स्वस्थ राहा निरोगी राहा